एडमिशन ओपन स्मार्ट सोलापुर के स्मार्ट इंस्टीट्यूट डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापुर वर्ल्ड क्लास सुविधाओं के साथ क्रिएटिव एजुकेशन प्लान CBSE बेस्ड सिलेबस उम्दा क्वालिफाइड टीचर्स एक्टिविटी पे आधारित एजुकेशन 10 एकड़ में फैला हुआ एजुकेशन कैंपस सोलापुर के पेरेंट्स की पहली पसंद खान कैंपस एडमिशन के लिए संपर्क करें खान कैंपस नया होडगी कुम्भारी बाईपास रोड सोलापुर एयरपोर्ट के करीब होडगी रोड सोलापुर संपर्क 9143873333 और 7499668833 सोलापुर शहरात 5-6 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरात जोरदार बॅटिंग केली असून काही वेळ पडलेल्या पावसाने शहराचे जनजीवनच विस्कळीत झाले होते आणि अनेक भागात पाणी साचल्याने घराघरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनाही घडल्या होत्या. परंतु आज पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने आज नागरिकांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालू असतानाच शहरातील दारुसलाम कॉम्प्लेक्स इथे भलताच प्रकार दिसून आला. तर या ठिकाणी महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी ड्रेनेजचे सांडपाणी सुरळीत करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून या ठिकाणी कोणतीही कारवाई न करता खड्डा असाच सोडून खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून आलं. तर या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे घाण पाणी दारुसलाम कॉम्प्लेक्स पासून किडवाई चौक ते थेट सोशल कॉलेज पर्यंत दूषित पाणी वाहत असल्याचं दिसत आहे. तर या पाण्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच किडवाई चौक जवळ मस्जिद देखील आहे. तर या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत असतात त्यांनाही या घाण पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. यावेळी महानगरपालिकेने जर हे काम हाती घेतले तर का हे काम लवकरात लवकर पूर्ण करत नाहीये. नागरिकांच्या जीवाशी खेळ का करत आहे असा सवाल इथल्या नागरिकांमधून उमटत आहे. तर लवकरात लवकर हे पाणी बंद करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी आणि दुकानदार वर्गांनी केली आहे.